महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मात्र ग्रामीण भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. आता पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा वारेसारखी पसरली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणं आणि मुक्काम करणं देखील आता बंद केलं आहे. कारण की वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे ठसे आढळून आल्यानंतर वन विभागाच्या वतीने घटनास्थळी कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेरा 23 मे रोजी बिबट्या कैद झाला होता. या परिसरात वन विभागाच्या वतीने परिसरात पिंजरा देखील लावण्यात आला, परंतु या बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास अपयश आले. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामध्येच तालुक्यातील महापत्री या ठिकाणी बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची अफवा देखील सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली व गंगाखेड तालुक्यात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं. वन विभागाच्या वतीने ही अफवा असल्याचे सांगण्यात आलं, परंतु तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी बिबट्याचा वावर असल्याचे गृहीत धरले व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी आखाड्यावर असलेल्या आपला मुक्काम टाळत सुरक्षितेसाठी घरीच राहणं मात्र पसंत केलं आहे.